हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी मधुरावीरा राजेशसिंह चव्हाण, उपासना केंद्र मोतीलाल नगर गोरेगाव पश्चिम मुंबई। 1997 साली प्रथम बापूंच्या परिवारात सामील झालो आणि तेव्हापासून पूर्ण आयुष्य हे बापूमय झालं। करता हरता तो एकच, प्रत्येक प्रसंगात सुखात आणि दुःखात त्याच्याशिवाय कोणाचाच आधार मिळाला नाही आणि अशक्य अशा गोष्टी सहज शक्य करून त्यांनी आयुष्यात उतरवल्या। असाच एक अनुभव आज मी सांगणार आहे, जो 2016 आणि 17 असे दोन वर्ष मी घेतला। हा अनुभव मी माझ्या मुलीच्या बाबतीत, कुमारी प्रियांका वीरा हिच्या बाबतीतला सांगते। 2016 साली माझी मुलगी 9वीला गेली। तिच्या शाळेत ICSE बोर्ड असल्याने त्यांना सब्जेक्ट सिलेक्शन असतं, जे त्यांना 9वी सुरू व्हायच्या आधीच करायचं असतं, ज्याच्यात त्यांना 3 ग्रुप्स असतात। पहिला ग्रुप हा कंपल्सरी सब्जेक्टचा असतो, दुसऱ्या ग्रुपमध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्स किंवा इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स असा ऑप्शन असतो, आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये काही मल्टिपल सब्जेक्ट्स असतात, ज्याच्यातून एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असतो। ज्या वेळेला सब्जेक्ट सिलेक्शनचा फॉर्म भरायची वेळ आली, त्यावेळेला आम्ही परमपूज्य सुचित दादांकडे गेलो आणि दादांशी बोललो। तर दुसऱ्या ग्रुपमध्ये जसं तिला हवं होतं की इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स घ्यायचं, तर दादांनी त्या गोष्टीला संमती दर्शवली। पण तिसऱ्या ग्रुपमध्ये तिचा ओढा होम सायन्सकडे होता, पण त्यावेळेला दादांनी तिला सांगितलं की होम सायन्सपेक्षा तू IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय घे, ज्याचा तुला पुढे खूप उपयोग होईल। त्यानुसार आम्ही तो फॉर्म भरला आणि तिने IT हा सब्जेक्ट घेतला। तिचं 9वीचं वर्ष सुरू झालं। साधारण 9वीचं वर्ष जवळजवळ संपत आलं आणि तिला थोडंसं जाणवायला लागलं की तिला IT हा सब्जेक्ट खूप कठीण जातो आहे, कारण त्यावेळेला त्यांच्या सिलेबसमध्ये जावा ही लँग्वेज होती, जी लँग्वेज फार लेंदी आहे। मी स्वतः कम्प्युटर फील्डमध्ये शिक्षण घेतल्यामुळे मला थोडीफार त्या विषयाची माहिती होती। मी देखील जेव्हा तिचं पुस्तक बघितलं तेव्हा त्याच्यात असं जाणवलं की जावा लँग्वेजचे जे प्रोग्रॅम्स आहेत ते खूप लेंदी आहेत, आणि कम्प्युटरमध्ये असं असतं की प्रोग्रॅम करताना तुमचा एक कॉमा किंवा एक सेमिकोलन जरी तुम्ही दिला नाहीत तरी तो प्रोग्रॅम रन होत नाही आणि त्याच्यामुळे तुमचे मार्क्स कट होतात। तर अशा पद्धतीने पूर्ण 9वीचं वर्ष तिला तो विषय काही जमेना। प्रत्येक वेळेला ती हेच म्हणायची की आई, पेपर माझा खूप चांगला जातो, पण खूप छोट्या छोट्या मिस्टेक्समुळे तिचे सगळे मार्क्स कट व्हायचे। आणि माझ्या मुलीचा नेचर असा आहे की एकदा मनात जरा भीती आली की त्या भीतीपोटी ती त्या मिस्टेक्स करायची। असं करता करता 9वीचं वर्ष झालं आणि मग तिने आम्हाला सांगितलं की जर एक ट्युशन आई मला ठेवलीस तर मला खूप बरं होईल। आता एक तर ICSE बोर्ड, त्याच्यात एका विषयाची ट्युशन, त्याच्यात आम्हाला लेडी टीचर हवी होती, तर सगळं समीकरण कसं जुळून येणार याचाच विचार मी करत होते। पण जिथे बापू असतात तिथे अशक्य असं काहीच नसतं। हा विचार मनात येतोय नाही तर 2 दिवसांनी तिच्या शाळेतील एका पॅरेंट्सचा मला फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की आम्ही एक ग्रुप ट्युशन ठेवतो आहे ज्याच्यात 6 मुलं ऑलरेडी तयार आहेत आणि आम्हाला एकच स्टुडंट हवा आहे, तर तू प्रियांकाला पाठवशील का? ती टीचर लेडी टीचर होती आणि त्यामुळे मी लगेच तयार झाले आणि ट्युशन सुरू झाली। आठवड्यातून एक दिवस त्या टीचर यायच्या आणि जवळजवळ 2 ते 3 तास त्यांचा क्लास घ्यायचा। अतिशय सुंदरित्या तिचं 10वीचं वर्ष सुरू झालं, ती पण खूप एन्जॉय करत होती, मनातली भीती थोडीशी कमी झाली आणि हळूहळू तिला त्या विषयात इंटरेस्ट यायला लागला। साधारण 5 ते 6 महिने झाले आणि मला असं जाणवलं की ती त्या ट्युशनला जायला टंगळमंगळ करते, कधी पोटात दुखतं आहे कारण, कधी डोकं दुखतं आहे कारण। मग एक दिवस मी थोडंसं प्रेमाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि जसा मी तो विषय काढला तसं तिने रडायला सुरुवात केली आणि तिने मला सांगितलं की आई, मला IT या सब्जेक्टमधलं काहीच येत नाही, मला एकही प्रोग्रॅम करता येत नाही, आणि त्या जे माझ्याबरोबरची मुलं आहेत ती सगळी टॉपर आहेत आणि जोपर्यंत टीचर सांगते तोपर्यंत त्यांचा प्रोग्रॅम रेडी असतो आणि मी फक्त विचार करत असते, त्यांचा प्रोग्रॅम लिहून पण होतो आणि मी एकही वाक्य लिहू शकत नाही। आता मी काय करू, मला काही कळत नाही आणि ह्या विषयात जर मी नापास झाले तर मी काय करणार? मी तिला खूप समजावलं आणि तिला एकच सांगितलं की बापू असताना हे कधीच शक्य नाही, तुला यश मिळणारच मिळणार, फक्त प्रयास मात्र तुझे तुला करावेच लागणार। अशा पद्धतीने 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या। दरवेळेला पेपर चांगला जायचा पण मार्क काही चांगले यायचे नाहीत। असं करता करता प्रिलिम येऊन ठेपली। प्रिलिममध्ये ज्यावेळेला पेपर आम्हाला देण्यात आले तेव्हा तिच्याबरोबरच्या सगळ्या मुलांना जवळजवळ 99-100 असे मार्क होते आणि जेव्हा माझ्या मुलीला 80 मार्क मिळाले, तिने परत तोच विषय काढला, परत रडायला सुरुवात केली की आई मी काय करू, ह्या कम्प्युटरमुळे माझे मार्क कमी झाले तर कसं करायचं, कारण 10वीचे मार्क माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत। परत आम्ही तिला समजावलं। या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तिच्या टीचरशी बोलले
तिची टीचर ही खूप चांगली होती. तिने प्रियांकाला समजावलं, तिला सांगितलं तुला जी काही डिफिकल्टी असेल, तुला वाटत असेल तर मी तुझ्या घरी येऊन तुझी ती डिफिकल्टी सॉल्व्ह करीन. म्हणजे बापू कृपेमुळे मला टीचर पण खूप चांगली मिळाली होती. असं करता करता बोर्डाचा पेपर आला. मी एकच म्हटलं की सगळं काही बापूंवर सोड, एक महिना प्रयास तू तुझे केलेलेच आहेस, आता जे काही उचित असेल ते बापू तुला देतीलच. बोर्डाचा पेपर झाला आणि खूप आनंदाने ती घरी आली. पण ती मला म्हणाली की आई दरवेळेला असंच होतं, पेपर मला खूप चांगले जातात पण छोट्या छोट्या मिस्टेकमुळे माझं मार्क कमी होतात. तर असंच झालं तर? मी तिला तेही सांगितलं की आता जो विषय गेला आहे त्याच्यावर आपण चर्चा करायची नाही, आता तू पुढच्या पेपरला कॉन्सन्ट्रेट कर. मग रिझल्टचा दिवस आला. तिला खूप उत्सुकता होती की मला बाकीच्या विषयांमध्ये नाही पण हे मला कम्प्युटरमध्ये किती मार्क मिळालेत ह्याचीच मला फक्त उत्सुकता आहे. या सगळ्या मुदतीत आमचा विश्वास मात्र ठाम होता की बापू जे काही करतील ते तुझ्या चांगल्यासाठीच करतील. आणि ज्या ज्या काही उपासना होत्या, जे जे काही जप होते ते आम्ही तिच्याकडून नित्य नियमाने करत होतो आणि तीही ते करत होती. ज्या दिवशी रिझल्ट लागला आणि तिने तो रिझल्ट बघितला त्यावेळेला ती बघतानाच रडायला लागली. आम्हाला काही कळेना की ही का रडते. आणि नंतर तिने रडत रडत येऊन आम्हाला मिठी मारली आणि आम्हाला सांगितलं की आई सगळ्यात जास्त मार्क, ज्या ज्या विषयात मला हायेस्ट मार्क आहेत त्या एका विषयामध्ये कम्प्युटर हा विषय होता. म्हणजे त्या विषयात तिला हायेस्ट मार्क पडले होते 94, जे आम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती आणि तिने स्वतःही कधी अपेक्षा केली नव्हती की मला एवढे मार्क्स पडतील. लगेच आम्ही तिच्या टीचरला फोन केला, तिच्या टीचरलाही आनंदाची बातमी दिली आणि आम्ही संध्याकाळी दादांकडे गेलो. तिचे मार्क बघून परमपूज्य सुचीदादा एवढे खुश झाले आणि तिला म्हणाले की आता 11वी 12वी पण ITs घ्यायचं. मला एवढं टेन्शन आलं होतं की 2 वर्ष हिला मी समजवलं, आता परत 2 वर्ष हिला मी ITसाठी समजवायला लागणार. पण बापूंची कृपा कशी असते ना की बाहेर आल्यानंतर मी सहज तिच्याकडे बघितलं आणि तिला म्हटलं की प्रियांका आता परत 2 वर्ष तुला ITs करायचं आहे. एवढ्या रिलॅक्समध्ये ती मला म्हणाली मग काय झालं आई, जर मी 10वीला इतके चांगले मार्क मिळू शकते तर आता 11वी 12वी माझ्यासाठी काहीच नाही, मी त्याच्यापेक्षाही चांगले मार्क या विषयात मिळवून दाखवेन. म्हणजे ही सुद्धा बापूंचीच कृपा होती की तिच्यातला कॉन्फिडन्स जो कमी झाला होता तो देखील बापूंनीच तिच्याकडे परत आणून दिला आणि अतिशय उत्तम प्रकारे सुद्धा ती 12वी पास करू शकली. असे माझे हे बापू, प्रत्येक संकटात आमच्या मदतीला उभे राहणारे, हाक मारता क्षणीच येणारे, इनफॅक्ट हाक मारतायच्या आधीच ते तयार असतात आपल्या बाळांना मदत करायला. बापूराया, असंच तुझ्या चरणी आम्हाला अंबद्ध ठेव आणि शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याकडून भक्ती आणि सेवा करून घे. श्रीराम, नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित.